कुणाकडे छोट्या पिंचा चार्जर असेल तर कृपया मला द्या. काय संबंध? मी सिनेमा पाहिलाय, मला छोट्या पिंचा चार्जर द्या. काय संबंध? कशाला पाहिजे तुम्हाला? मला कळवायचंय, चित्रपट बघा सगळ्यांनी. पूर्ण एपिसोड पहा Z5 वर. तुम्ही सगळेजण लोकांमध्ये तर खूप लोकप्रिय आहातच, पण इथे जे लोक बसलेले आहेत त्यांना तुम्हाला काही प्रश्न विचारायचे आहेत, तुमच्याशी संवाद साधायचा आहे. मी आता माईक त्यांच्याकडे देणार आहे, बघूया त्यांच्या मनात काय प्रश्न आहेत. ले सर, तिकडे यायचंय मला. पहिले काय ते विचारत नाही. मला सोनालीजीन बरोबर बोलायचंय. तिथून बोलू शकतात तुम्ही? इथून बोलायचंय. जरा जवळून बोललेलं चांगलं वाटेल. अरे अरे, काय आपलं नाव काय? अश्विन वाळुंज. या जोरा डाळा अश्विन साठी. प्रसाद सरांनी स्वतः उठून त्यांची जागा कोणी घेऊ शकत नाही. पर बसा, तुमचं काय म्हणणं ते मांडलं तरी. गॉगल पाहिजे तुम्हाला? चालेल. उघडा पडलं. हाय हाय, चांगला आहे. सायलेन्स, त्यांना फार महत्वाच्या गोष्टी बोलायच्या. थोडा हात लावू शकतो? नाही नाही. लावला. तुला काय विचारायचं ते विचार. थांबता ना. समजा मी सोनाली कुलकर्णी. दे ना हात, दे ना. अरे बोल. आज तक जो मेरे सपनों में थी, आज वो मेरे आंखों में है. गॉगल काढतोय. क्या ये आंखें आखरी दम तक साथ देगी? म्हणजे काय, आय डोनेशन करायचं तिने? नाही 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 नाही. सोनाली माझ्याशी लग्न करशील? हात द्या ना. खरी आहे का? आणि मान्य तुमच्या भावना मला, पण भावना एवढ्याही अनावर होऊ देऊ नका तुम्ही. आणि जे काही तुमच्या मनातले भाव आहेत ते तुम्ही सांगितलेले आहेत एका भावाप्रमाणे, तर एक छानसं एक गाणं होऊन जाऊ दे यांच्या नातेवरती. तुषार प्लीज प्लीज यार, ये जो झालं पाहिजे. इथे परफॉर्मन्स झालं पाहिजे विदाउट हात हातात घेता. तिथेच बसून कोणाला प्रश्न विचारायचेत का? मला सोनाली मॅम सोबत डान्स लावणी शिकवणार तुम्ही? या जोरदार डाळा त्यांच्यासाठी. आणि मला काय कुठं जोगे, हे हिरवे शर्ट वालेत ना, हिरवे शर्ट वाले तुम्ही जरा उभे राहू. हिरवे शर्ट तुम्ही, हे माझ्या बाबांसारखे नाहीत वाटत तुम्हाला? या जरा, तुम्हाला डान्स शिकायचा? पप्पांसारखे येतो. काय नाव आपलं? प्रकाश धोत्रे. प्रकाश धोत्रे साहेब, आपण काय करता? मी पटनाच्या कंपनीत कामाला आहे. प्लीज तुम्ही शिकू शकता त्यांच्याकडून लावणी? मला नाही शिकायचं. आणि कोणाला विचारायचा प्रश्न? मला या संपूर्ण रामा माधवच्या टीमला एक क्वेश्चन विचारायचा आहे. बर. की बॉ, या सिनेमामध्ये तुम्ही सगळ्यांनी म्हणजे सगळेच्या सगळे कलाकार हे पुण्याचे घेतलेले आहेत, तर बॉ हा विदर्भावर अन्याय केला असं नाही वाटत का तुम्हाला? म्हणजे तुमचे जे काही डायलॉग असेल ते आम्ही पटापटा बोलून दाखवू शकतो. म्हणजे प्रसाद बोग साहेबांनी सांगा एखादा डायलॉग, मी पटकन बोलून दाखवू शकतो. तर असं असताना सुद्धा तुम्ही आम्हाला का न्याय देत नाहीये, ते ह्याच्याबद्दल आम्ही का आवाज उठू नये? म्हणा तुम्ही डायलॉग. म्हणा डायलॉग. हा, हे पुणेरी भाषेत म्हणला, आता विदर्भात म्हणा. तुम्ही एखादा डायलॉग मला सांगा, मी लगेच म्हणून दाखवतो पटकन. जाओ पहिले उस आदमी का साइन लिखा जिसने मेरे हाथ पे लिखा मेरा बाप चोर है. ह्या आहे रमा माधव मध्ये. अबे जाय पहिले त्या माणसाचं साईन घेऊन ये, ज्यानं मा बापाच्या हातावर मा हातावर लिहिलेलं आहे का मा बाप चोर आहे म्हणून. क्या बात, क्या बात. थँक्यू सर, पुढच्या वेळेस सिनेमा कराल तर कृपया आमच्याकडे लक्ष द्या. विदर्भावर नाही करू नका. थँक्यू थँक्यू. ते विदर्भावरून आलेले दोन आहे त्यांच्यासाठी.
आणि कोणाला विचारायचा प्रश्न? हा तुम्ही धोत्रे साहेब विचारा. मी चित्रपट पाहिलाय रामा माधव, मला खूप आवडला. वा, मला त्यांचं अभिनंदन करायचं, चांगला चित्रपट बनवलाय. वा वा, मी परत एकदा बघायला जाणार. वा वा वा. माझा प्रश्न असा आहे की कुणाकडे छोट्या पिनचा चार्जर असेल तर कृपया मला द्या. काय संबंध? मी सिनेमा पाहिलाय, मला छोट्या पिनचा चार्जर द्या. काय संबंध? कशाला पाहिजे तुम्हाला? मला कळवायचंय, चित्रपट बघा सगळ्यांनी. माझा मोबाईल ऑफ झालाय. बर, कुणाकडे असेल तर त्यांना द्या. दुसरा कोणा प्रश्न विचारायचा? या, तुमचं नाव सांगा सगळ्यांना. संतोष रांजणे. संतोष, तुम्ही कसली ऍक्टिंग करणार आहात? टाइमपास पिक्चर मधला जो डायलॉग ते बोलणार आहात तुम्ही? बर, बोला बोला. हम गरीब हो तो क्या हुए, दिल से अमीर है. हम काले हो तो क्या हुए, हम तेरे 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 चाहने वाले. एक आईडी नहीं लाया, आयकार्ड नहीं लाया तो क्या हुआ? हवा से कभी पूछा आईडी? कभी पानी से पूछा है कभी आईडी? कभी अपनी बाइकों से पूछा आईडी? हम पढ़ेंगे भी अपनी मर्जी से और जिएंगे भी अपनी मर्जी से. चल हवा आने दे. दुसरा कोणा प्रश्न विचारायचा? मला विचारायचं आहे. हा प्लीज. मी काय तुमचा सिनेमा अजून पाहिला नाही सर. हा, मी सिनेमाचं पोस्टर पाहिलंय पण. बर बर. त्याच्यात पोस्टर मध्ये सगळे वेगवेगळ्या जागी बघताय. तर काय झालं त्या दिवशी फोटो काढताना? तुमचं काय भांडण झालं होतं का? चित्रपटाची कीर्ती, ख्याती, चित्रपटाचं यश जगभर पोहोचावं दहाही दिशांना म्हणून दिग्दर्शिकेने तशी सूचना दिली होती आम्हाला. एकाने इकडे बघा, एकाने इकडे बघा. वा वा सर, आता मी तुमचा चित्रपट नक्की बघेन सर. थँक्यू. आणि कोणाला विचारायचा प्रश्न? मला सोनालीताईंना विचारायचं आहे की तुम्ही आणि अमृता खानविलकर हे एकाच मंचावर का नाचत नाही? नाचलंय की नाही? पण आता ऐकलंय मी की तुम्ही नाचत नाहीत एकत्र. बोल मग इकडे नाचूया की? मग त्यांनी बोलवलं तर तुम्ही जाणार का? मग का नाही जाणार? आमची जम इच्छा आहे की तुम्हाला दोघांना एकत्र. थँक्यू, थँक्यू व्हेरी मच. वा वा, जोरदार टाळ्या सगळ्या प्रेक्षकांसाठी झाल्या पाहिजेत. आणि खरं तर सगळ्यात जास्त टाळ्या झाल्या पाहिजेत रमा माधवच्या संपूर्ण टीमसाठी, ज्यांनी आम्हाला एवढा वेळ दिला त्यांच्या बिझी शेड्यूल मधून. पूर्ण एपिसोड पहा Z5 वर.